सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसमध्ये प्रचंड ताणातणी झाली आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीतून विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा 24 तासात करा, अन्यथा बंडखोरीचा निर्णय अटळ असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसला दिला आहे. शिवाय शनिवारपर्यंत उमेदवारीची घोषणा न झाल्यास जिल्ह्यातील नेते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून शिवसेना व काँग्रेसमधील वाद आता प्रचंड ताणला गेला आहे. गुरुवारी मिरजत उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत चंद्रहार पाटील यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. वास्तविक महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून संघर्ष सुरू आहे. काँग्रेसने अद्याप ही जागा सोडलेली नाही, तरी देखील परस्पर शिवसेनेच्या नेत्यांनी सांगलीत येऊन चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याने काँग्रेसचे जिल्हा नेते आक्रमक झालेत. अखिल भारतीय काँग्रेसकडून देशातील काही उमेदवारीची घोषणा होणार आहे. यामध्ये आता सांगली मतदारसंघातून विशाल पाटील यांची उमेदवारी घोषित करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नेत्यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. मात्र याचा निर्णय दिल्लीतून घेतला जाईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना जाहीर न झाल्यास शनिवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा निर्णय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. काँग्रेसने सांगलीत विशाल पाटील यांना उमेदवारी न दिल्यास बंडखोरीत अटळ असल्याचा इशारा आता काँग्रेसचे पदाधिकारी देऊ लागले, त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी निश्चित आहे.